साथ ही 9 सितंबर को भारतीय जनता पार्टी की ओर से सुपरमार्केट हॉल राजूरा में भी रक्षाबंधन कार्यक्रम लिया गया। कार्यक्रम दौरान केंद्रीय रसायन व उर्वरक राज्य मंत्री श्री हंसराज अहिर, राजूरा विधायक एडवोकेट संजय धोटे, राजूरा विधानसभा प्रमुख खुशाल बुंडी, अरुण मस्की, राजू घरोटे, श्यामराव गेडाम, पृथ्वीराज चौहान आदि मान्यवरों की उपस्थिति रही। कार्यक्रम दौरान केंद्रीय राज्य मंत्री का पुष्पगुच्छ से स्वागत कर उन्हें सम्मानित किया गया। कार्यक्रम की शुरुआत केंद्रीय राज्य मंत्री श्री हंसराज अहिर इनकी कलाई पर उपस्थित सभी बहनों ने राखी बांध कर की। साथ ही सभी उपस्थित मान्यवरों को राखी बांधी गई। पश्चात महिलाओं में सुरक्षा बीमा योजना फॉर्म वितरण किए गए, जिसका लाभ असंख्य महिलाओं ने लिया। कार्यक्रम पश्चात केंद्रीय राज्य मंत्री श्री हंसराज अहिर ने संबंधित विषय पर अपने विचार रखे। एडवोकेट संजय धोटे जी, नवनिर्वाचित नियुक्त सम्मान्य सभापति मदर समिति के, श्री अरुण मस्की, सम्मान्य श्री बाबूजी गेड़ा आणि मंचावर राजू धोटे जी, सतीश धोटे जी, श्री भावराव जी, श्री सुरेश राठी जी, सन्माननीय सौ भैरताई, सौ सुरेशताई आणि मंचावरील सर्व मान्यवर, श्री बापासाहेब आणि आमचे सर्व सरकारी, मी या कार्यक्रमामध्ये उशीर आलो तरी आम्हाला या कार्यक्रमात सन्माननीय आमदार साहेबांनी अरुणजी सर्वांनी हा कार्यक्रम सुरूच होता आणि आपण इतका वेळ या ठिकाणी बसून आहात। सर्व भगिनींचं या ठिकाणी स्वागत करीन। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आहात, भाऊ म्हणून मंच आहोत आणि आमदार खासदार म्हणून आहोत, मंत्री म्हणून आहोत। आमची एक मोठी जबाबदारी आहे की समाजातील सर्व वर्गाकरता, नागरिकांकरता आम्ही संरक्षण दिलं पाहिजे आणि सर्वांकरता आम्ही आहोत, आम्ही सर्वांचे आहोत। मग आजचा जो सण आहे, हा सण आहे आपण सर्व भगिनी आम्हाला रक्षाबंधन करणार आहात, राखी बांधणार आहात। 100% बहिणी नंतर येणार नसल्या तरी पण ज्या काही राख्या बांधतील, याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांनी राख्या बांधल्या आणि आम्ही तुमच्याकरता भाऊ म्हणून तुमचं सर्वतोपरी संरक्षण केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे। हा भारतीय समाजामधला, हिंदू समाजामधला सर्वात चांगला एक सामाजिक कार्यक्रम आहे। अशा या सामाजिक कार्यक्रमानिमित्त पक्षाने एक कार्यक्रम दिला, तो असा दिलेला आहे, ज्या माते स्वरूपात आहे त्यांच्यापेक्षा आम्ही जरी लहान असतो तरी पण आम्ही आमच्या कर्तव्य समजतो की देशातील प्रत्येक महिला ही माते समान आहे, प्रत्येक महिला बहिणी समान आहे आणि यांच्या जीवनामध्ये आम्ही भाऊ म्हणून नक्कीच त्याच्या मदतीत असतो पाहिजे, भावना समाजामध्ये घेऊन आम्ही काम करतो। त्या ठिकाणी आमचे आमदार संजय धोटेजींनी सुद्धा आपल्या समस्यांचे विचार मांडले। मला या ठिकाणी अरुण मस्की सांगितले की बँकेच्या ठिकाणी बोलताना म्हणाले काही अपूर्ण फॉर्म असतील तरी ते आम्ही पूर्ण करू आणि कोणतीही विमा पॉलिसी काढताना आम्ही टाळाटाळ करणार नाही, हे त्यांचं विधान मला फार आवडलं। त्यांनी पण यामध्ये मदत करावी, सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये लक्ष घालून ज्या बहिणी आलेल्या आहेत त्या सर्वांचे फॉर्म भरावे आणि आम्ही घोषणा केल्याप्रमाणे ज्या ज्या भागातील ज्या ठिकाणी बहिणी आलेल्या आहेत त्यापैकी मूल्यवान ज्या विधवा आहेत त्यांच्याकरता विशेष म्हणजे पूर्ण आजीवन विमा काढण्याकरता जे फॉर्म वगैरे करावे त्या सर्वांची आवश्यकता शून्य आम्ही भरणार आहोत। मी सर्वांना या ठिकाणी अशा प्रकारे हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण